तर सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं धाडस करू नये, अन्यथा आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागेल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा इशारा दिला. तर सरकार दबावाखाली आलं तर ओबीसी समाजही रस्त्यावर उतरणार असं तायवाडे यांनी म्हटलंय. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडे यांनी एक प्रकारे सरकारला इशारा दिलाय. मनोज जरांगे यांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर तायवाडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कुणबी समाजांचं प्रमाणपत्र असं कसं देता येईल कायद्याशिवाय? कारण कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. आणि कायद्यामध्ये तुम्हाला तुमच्या तीन पिढ्यांचे जातीचे दाखले द्यावे लागतात, पुरावे द्यावे लागतात. ते पुरावे ज्यांच्याकडे असतील त्यांनाच ते देता येतं. कायद्याच्या बाहेर जाऊन कुणालाही काही कसाही निर्णय सरकार म्हणून घेता येणार नाही. सरकार म्हणजे काय सर्वोच्च आहे असं समजायचं कारण नाही. सरकार सुद्धा कायद्याच्या नुसार चालतं, कायद्यानुसार चालावं लागतं. आणि कायद्याच्या बाहेर जाऊन हे कोणी करण्याचं धाडस केलं तर शेवट आम्ही कायद्याची लढाई लढू. सावधान बाळगून आहोत, वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत की सरकार एखाद्या वेळेस पुन्हा त्यांच्या दडपणाखाली येऊन कुठल्या प्रकारचा निर्णय बदलविण्याच्या मानसिकतेत आहे काय. जेव्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि ओबीसी समाजाच्या हेलातील किसकारणी ओबीसी समाजाला दिलेला शब्द हा कुठेतरी ते बदलवण्याच्या मानसिकतेत आहे, त्या दिवशी पुन्हा ओबीसी समाजाचे संपूर्ण लोक राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या झेंड्याखाली गावागावातून खेड्याखेड्यातून बाहेर पडतील आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं संरक्षण करणार. अशा प्रकारचं गावबंदी करणे किंवा आंदोलन या मार्गाने आंदोलन करणं मला तरी वाटतं ते योग्य नाही.